वेलकम टू एसके एज्युकेशन। माय नेम इज सचिन कुमार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पॅराजम्बलचे क्वेश्चन्स प्रॅक्टिस करणार आहोत। आगामी TCS प्लस IBPS पॅटर्ननुसार होणाऱ्या परीक्षांमध्ये आपल्याला पॅराजम्बल या टॉपिकवर कमीत कमी 4 ते 5 प्रश्न विचारले जातात आणि या परिस्थितीत पॅराजम्बलची प्रश्न आपल्याला सोडवता आली पाहिजे, त्यांची अचूक उत्तर आपल्याला देता आली पाहिजे। यासाठी आपण आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये देखील जवळपास 400 पॅराजम्बलचे जे क्वेश्चन्स आहेत त्याची प्रॅक्टिस करून घेत आहोत। त्यापैकी काही पॅराजम्बल्स आज आपण या ठिकाणी घेत आहोत। पॅराजम्बलचे जे प्रश्न आहेत यांना आपण दोन प्रकारे सोडवत असतो, दोन मेथड्स आपण याच्यामध्ये यूज करत असतो। पहिली की मी तुम्हाला असे काही महत्त्वाचे शब्द सांगत जाणार आहे की ते शब्द पहिलं सेंटेन्स तयार करू शकत नाही, किंवा ते शब्द फक्त मधले सेंटेन्सेस असतील, किंवा ते शब्द फक्त शेवटचं सेंटेन्स तयार करत असतील। या प्रकारची माहिती वेळोवेळी मी तुम्हाला प्रत्येक पॅराजम्बलमध्ये देत जाणार आहे। ते शब्द तुम्ही व्यवस्थित नोट करून घ्यायचे आहेत, ते शब्द तुम्ही व्यवस्थित आपल्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचे आहेत। आणि दुसरं म्हणजे ऑप्शन्सनुसार काही ऑप्शन्स आपण एलिमिनेट करत चालणार आहोत, जेणेकरून ऑप्शन्स एलिमिनेट झाल्यानंतर जे काही शिल्लक राहिलेले ऑप्शन्स असतील त्यानुसार आपण आपल्या अचूक उत्तरापर्यंत पोहोचू शकतो। लक्षात ठेवा, पॅराजम्बलचे जे क्वेश्चन्स असतात हे आपलं फक्त स्किल टेस्ट करण्यासाठी असतात, आपलं ग्रामर जे आहे थोडंसं टेस्ट करण्यासाठी असतं। आपल्याला पूर्ण अर्थ समजला पाहिजे पॅराजम्बलचा, याचाही यामध्ये डिमांड नसते। त्यामुळे पॅराजम्बलचे प्रश्न कसे सोडवायचे आहेत तेच आज आपण पाहणार आहोत। तर बघा, पहिल्या प्रश्नामध्ये ABCD हे आपल्याला 4 सेंटेन्सेस दिलेले आहेत, यांचा क्रम चुकवलेला आहे, यांना एका करेक्ट ऑर्डरमध्ये आपल्याला अरेंज करायचं आहे। मग या ठिकाणी बघा काही महत्त्वाचे शब्द आहेत। बघा, पहिलं सेंटेन्स सुरू झालेलं आहे द फर्स्ट ऑफ दीज। हे पहिलं सेंटेन्सची सुरुवात जी आहे, बघा द फर्स्ट ऑफ दीज। आता याच्यामध्ये महत्त्वाचा शब्द आहे दीज। हा जो दीज शब्द आहे, या दीज शब्दाला आपण अंडरलाईन करायचं आहे, किंवा हा शब्द आपण नोट करायचा आहे। आणि नेहमीसाठी लक्षात ठेवायचं की कोणत्याही वाक्यामध्ये जर सुरुवातीचे 3 ते 4 शब्दांमध्ये दीज हा शब्द येत असेल तर ते वाक्य पहिलं वाक्य होत नाही। पुन्हा एकदा सांगतो की सुरुवातीचे पहिले 4 ते 5 शब्दांमध्ये जर दीज हा शब्द येत असेल तर ते वाक्य पहिलं वाक्य होत नाही। त्यामुळे इथून आपल्याला कळतंय की सेंटेन्स ए हे पहिलं सेंटेन्स होणार नाही। त्यामुळे असं ऑप्शन्स एलिमिनेट करायचीत की ज्यामध्ये सुरुवात ही ए ने झालेली असेल। ऑप्शन ए इथे सांगतंय की ए पहिलं सेंटेन्स आहे, परंतु इथे आपल्याला लक्षात येतंय की दीजमुळे ए हे पहिलं सेंटेन्स होणार नाही, त्यामुळे हे ऑप्शन आपलं एलिमिनेट झालं। या परिस्थितीत आपल्याकडे फक्त आता 1, 2 आणि 3 ऑप्शन्स शिल्लक राहिलेली आहे। त्यानंतर बघा पुढे, लाईक ऑल रिलेशनशिप इट इज ऑल्सो गव्हर्न बाय। पुन्हा एकदा लक्षात द्या की या ठिकाणी लाईक या शब्दाने सुरू झालेलं सेंटेन्स हे पहिलं सेंटेन्स कधीच होत नाही। तसेच पुढे जर आपण गेलो तर इथे इट हा शब्द वापरलेला आहे, हा इट शब्द नेमका कशासाठी वापरलेला आहे हे देखील आपल्याला कळत नाहीये। आणि म्हणून सेंटेन्स बी जे आहे हे सेंटेन्स बी देखील आपलं पहिलं सेंटेन्स होणार नाही। मग अशा परिस्थितीत जे ऑप्शन बी पासून सुरू होत आहे त्याला एलिमिनेट करायचं। बघा, ऑप्शन सी बी ने सुरू होत आहे हे आपलं एलिमिनेट झालं। एकतर आपलं ऑप्शन बी होणार किंवा आपलं राईट ऑप्शन डी होणार। त्यानंतर बघा पुढे, टी फ्रेंडशिप इज वन ऑफ द मोस्ट कोवेटेड रिलेशनशिप ऑन द अर्थ। आता या ठिकाणी बघा, फ्रेंडशिप हा एक नाउन आहे। फ्रेंडशिप काय आहे? एक नाउन आहे, एक ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आहे, कारण शेवटी SHIP आहे। मग जर एखाद्या नाउनने सुरुवात होत असेल आणि त्या नाउनला जर पुढे एलॅबरेट केलं असेल, म्हणजे त्या नाउन बद्दलची माहिती पुढे दिली असेल, बघा फ्रेंडशिप इज वन ऑफ द मोस्ट कोवेटेड रिलेशनशिप्स। फ्रेंडशिप जे आहे, मैत्री जी आहे, ही कशी रिलेशनशिप आहे, हे कसं नाते आहे किंवा हे कसं संबंध आहे, तर कोवेटेड आहे। कोवेटेड म्हणजे हवंहवंचं असणार। सो बघा, या ठिकाणी आपल्याला कळतंय की सेंटेन्स सी हे इंट्रोडक्टरी सेंटेन्स आहे, सेंटेन्स सी हे या ठिकाणी बिगिनिंग करताना दिसत आहे। आणि म्हणून आपण म्हणू शकतो की सेंटेन्स सी जे आहे हे सेंटेन्स सी पहिलं सेंटेन्स असणार आहे। आणि हे जरी समजत नसेल तरी बघा, ऑप्शन बी आणि ऑप्शन डी हे दोनच ऑप्शन शिल्लक आहेत।
मग इथे बघा सीने सुरुवात आहे, इथेही सीने सुरुवात आहे, म्हणजे क्लिअरली कळतंय की आता आपल्या या अरेंजमेंटची सुरुवात जे करणार आहे ते सी हे वाक्य करणार आहे. मग आता पुढे बघा टी एच यू एस हा जो शब्द आहे दस, या शब्दाने सुरू होणारे सेंटेन्स नेहमी शेवटचे सेंटेन्स असते किंवा शेवटून दोन नंबरचे सेंटेन्स असते. टी एच यू एस ने सुरू होणारे सेंटेन्स हे शेवटचे सेंटेन्स असते किंवा शेवट सेकंड लास्ट सेंटेन्स ज्याला आपण म्हणतो शेवटून दोन नंबरचे सेंटेन्स असते. म्हणजे हे सेंटेन्स सर्वात शेवटी जाणार आहे, हे सेंटेन्स सर्वात शेवटी जाणार आहे. त्यामुळे आपण म्हणू शकतो की बघा पहिलं वाक्य असणार सी आणि शेवटचं वाक्य असणार डी. मग बघा बी मध्ये पहिलं वाक्य आहे सी, शेवटचं वाक्य आहे डी. तर डी मध्ये पहिलं वाक्य आहे सी आणि शेवटचं वाक्य जे आहे ते ए आणि बी पैकी घेतलेलं आहे आणि डी लगेचच घेतलेलं आहे. तजने सुरू होणारं सेंटेन्स सेकंड लास्ट असेल किंवा लास्ट असेल म्हणजे ऑप्शन डी कॅन्सल झालं, एकच ऑप्शन आपल्याकडे शिल्लक राहिलं सी बी ए डी आणि हेच आपलं करेक्ट उत्तर जे आहे हेच आपली करेक्ट अरेंजमेंट करणार आहे. म्हणून ऑप्शन बी इज द राईट ऑप्शन आणि सी बी ए डी हा जो क्रम असणार आहे हा बरोबर असणार आहे. मग एकदा चेक करूया, फ्रेंडशिप इज वन ऑफ द मोस्ट कोवेटेड रिलेशनशिप्स ऑन द अर्थ. फ्रेंडशिप जी आहे ही हवी हवीशी वाटणारी एक नातेसंबंध असणारी एक नात असणारी रिलेशनशिप आहे अर्थवर पृथ्वीवर. यानंतर बघा द फर्स्ट ऑफ दीज स्टेट्स, आता इथे दीज स्टेट्स म्हटलेलं आहे त्यामुळे फ्रेंडशिप नंतर दीज स्टेट्स हे कशासाठी आलेलं आहे हे आपल्याला घेता येणार नाही. त्यामुळे हे तर शेवटचं सेंटेन्स होणार आहे. मग राहिलं हे सेंटेन्स की लाईक ऑल रिलेशनशिप, म्हणजे जसं फ्रेंडशिप आहे तसं लाईक ऑल रिलेशनशिप ज्या इतर रिलेशनशिप आहे त्याप्रमाणे इट इज ऑल्सो गव्हर्न बाय, म्हणजे ही ऑल्सो चालवली जाते बाय सम वेल डिफाईंड प्रिन्सिपल्स. म्हणजे ही जी रिलेशनशिप आहे ही रिलेशनशिप काही डिफाईंड प्रिन्सिपल्सवर चालते. त्यानंतर हे जे डिफाईंड प्रिन्सिपल्स आहेत एकापेक्षा जास्त प्रिन्सिपल्स आहेत हेच पुढे दीज स्टेट्स म्हटलेलं आहे की या प्रिन्सिपल पैकी द फर्स्ट ऑफ दीज स्टेट्स, म्हणजे हे जे अनेक प्रिन्सिपल्स आहेत अनेक सिद्धांत आहेत या अनेक सिद्धांतापैकी एक सिद्धांत जो आहे दॅट ओनली वे टू हॅव अ फ्रेंड इज टू बी वन, म्हणजे या ठिकाणी एक मित्र असणं तरी याची पहिली जी प्रिन्सिपल आहे ते आहे. सो या पद्धतीने आपण बघा सी बी ए डी, आधी सी घेतला मग बी घेतला मग ए घेतला मग या ठिकाणी आपला आलेला आहे डी. तर या पद्धतीने सी बी ए डी हे आपलं करेक्ट या ठिकाणी क्रम होणार आहे आणि ऑप्शन बी इज द राईट ऑप्शन होणार आहे. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे बट दॅट इज फॉर अन इमोशनल रिझन. आता बघा या प्रश्नामध्ये पहिलं सेंटेन्स हे बटने सुरू झालेलं आहे. नेहमीसाठी लक्षात ठेवायचं बटने सुरू होणारं सेंटेन्स पहिलं सेंटेन्स होत नाही. बटने सुरू होणारं सेंटेन्स पहिलं सेंटेन्स कधीच होत नाही. त्यामुळे इथे बघायचं आहे असं ऑप्शन जे ए ने सुरू झालेलं आहे, एकही ऑप्शन ए ने सुरू झालेलं नाही. पुढे बघा लर्निंग आवर मदर टंग इज इम्पॉर्टंट. आता बघा लर्निंग आवर मदर टंग आपली मातृभाषा शिकणे इज इम्पॉर्टंट हे महत्वाचे आहे. सो हे एक इंट्रोडक्टरी सेंटेन्स आपल्याला मिळत आहे आणि म्हणून आपण म्हणू शकतो की पहिलं सेंटेन्स आपलं बी हे सेंटेन्स होऊ शकतं. त्यानंतर पुढचं सेंटेन्स बघा दिस इज बिकॉज प्रोफिशियन्सी. आता इथे दिस इज ने सुरू होणारं आपलं वाक्य पहिलं वाक्य होऊ शकतं परंतु जर त्यामध्ये बिकॉज हा शब्द येत असेल, त्यामध्ये बिकॉज हा शब्द येत असेल तर हे कशाचं तरी कारण आहे आणि जे काही कारण असणार ते पहिलं सेंटेन्स असणार नाही. म्हणून सेंटेन्स सी आणि सेंटेन्स ए ही पहिली सेंटेन्स असणार नाही. त्यामुळे सेंटेन्स सी किंवा सेंटेन्स ए या ठिकाणी पहिलं ऑप्शन जर आपल्याला दिसत असेल तर ते आपल्याला कॅन्सल करायचं आहे. ऑप्शन अजूनही एलिमिनेट करता येत नाही. आणि इथे आहे लर्निंग इंग्लिश. ज्याप्रमाणे या ठिकाणी लर्निंग आहे इथे देखील लर्निंग हा शब्द आहे. इथे लर्निंग आर मदर टंग आहे तर इथे लर्निंग इंग्लिश लँग्वेज आहे. इथे इज इम्पॉर्टंट आहे तर इथे हाऊएव्हर इज इम्पॉर्टंट दिलेलं आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की हे देखील आपलं पहिलं सेंटेन्स होऊ शकतं परंतु बघा या दोन्ही सेंटेन्समध्ये फक्त हे पहिलं सेंटेन्स होईल हे पहिलं सेंटेन्स होणार नाही. त्याचं कारण असं आहे की इथे लर्निंग आर मदर टंग इज इम्पॉर्टंट म्हटलेलं आहे आणि इथे लर्निंग इंग्लिश हाऊ एव्हर हा शब्द वापरलेला आहे.
म्हणून ज्या वाक्यामध्ये हाऊ एवर हा शब्द वापरलेला असेल ते वाक्य पहिलं वाक्य होत नाही. हाऊ एवर हा शब्द तुलनात्मक यूज केला जातो म्हणून हे पहिलं सेंटेन्स धरलं जाणार नाही. मग आता अशी ऑप्शन्स डिलीट करा जिथे पहिलं सेंटेन्स डी असेल. पहिलं सेंटेन्स डी असेल ऑप्शन कॅन्सल. पहिलं सेंटेन्स डी असेल ऑप्शन कॅन्सल. मग या ठिकाणी बघा एकतर आपलं ऑप्शन करेक्ट होणार सी किंवा आपलं ऑप्शन करेक्ट होणार डी. मग आता बघा जर आपण हे पहिलं सेंटेन्स मानलं की लर्निंग आवर मदर टंग इज इम्पॉर्टंट, आपली मातृभाषा शिकणं हे फार महत्त्वाचं आहे, अँड एव्हरी वन शुड स्टार्ट देअर, आणि प्रत्येकाने तेथूनच सुरुवात केली पाहिजे. त्याच्यानंतर बघा दिस इज बिकॉज, आता इथे आपल्याकडे ऑप्शन्स आहेत की बी नंतर आपल्याला डी घेता येईल किंवा बी नंतर आपल्याला ए घेता येईल, मग तेच करायचं. जर बी आपलं पहिलं सेंटेन्स आहे तर त्याच्यानंतर डी घेऊन बघायचं की ते बरोबर आहे का. मग बघा लर्निंग आवर मदर टंग इज इम्पॉर्टंट अँड एव्हरी वन शुड स्टार्ट देअर, आपली मातृभाषा शिकणं फार महत्त्वाचं आहे आणि प्रत्येकाने तेथूनच सुरुवात केली पाहिजे. लर्निंग इंग्लिश हाऊ एव्हर इज इम्पॉर्टंट फॉर प्रॅक्टिकल रिझन्स, आणि इंग्रजी भाषा शिकणे हे प्रॅक्टिकल रिझन्ससाठी चांगलं आहे. ठीक आहे, आपण सी सेंटेन्स म्हणू शकतो, सी ऑप्शन. आता बी नंतर आपण ए या ठिकाणी घेऊया. लर्निंग आवर मदर टंग इज इम्पॉर्टंट अँड एव्हरी वन शुड स्टार्ट देअर, आपली मातृभाषा शिकणं फार महत्त्वाचं आहे आणि प्रत्येकाने तेथूनच सुरुवात केली पाहिजे. बट दॅट इज फॉर अन इमोशनल रिझन, परंतु ते फक्त इमोशनल कारणांसाठी आहे. आपले जे भावना आहेत, आपल्या ज्या इमोशन्स आहेत, ते व्यक्त करण्यासाठी आपल्याला आपल्या मातृभाषेची गरज पडते. म्हणजे या ठिकाणी आपण म्हणू शकतो की सेंटेन्स बी नंतर सेंटेन्स ए हे दोन नंबरचं सेंटेन्स होऊ शकतं. सेंटेन्स बी नंतर सेंटेन्स ए जे आहे हे सेंटेन्स ए दोन नंबरचं सेंटेन्स होऊ शकतं, कारण ते प्रॉपरली जॉईन करत आहे. याचं कारण सांगतंय, बट लर्निंग आवर मदर टंग इज इम्पॉर्टंट अँड एव्हरी वन शुड स्टार्ट देअर, बट दॅट इज फॉर अन इमोशनल रिझन, परंतु ते कशासाठी आहे, एका इमोशनल रिझनसाठी आहे. आणि आपण इथे म्हणू शकतो की लर्निंग इंग्लिश हाऊ एव्हर इज इम्पॉर्टंट फॉर प्रॅक्टिकल रिझन्स, की लर्निंग इंग्लिश जे आहे ते इम्पॉर्टंट आहे, परंतु कशासाठी, प्रॅक्टिकल रिझनसाठी. आणि पुढे आहे दिस इज बिकॉज प्रोफिशियन्सी इन द लँग्वेज कॅन लीड टू बेटर ऑपॉर्च्युनिटीज, कारण लँग्वेजमध्ये जर प्रोफिशियन्सी असेल, कोणत्या लँग्वेजमध्ये, इंग्लिश लँग्वेजमध्ये जर आपली प्रोफिशियन्सी असेल, आपली त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे गुणवत्ता असेल, तर ते आपल्याला अनेक ऑपॉर्च्युनिटीजकडे घेऊन जातं, अनेक संधींकडे ते आपल्याला घेऊन जात असतं. मग या परिस्थितीत बघा पहिलं सेंटेन्स होणार आपलं बी, पहिलं सेंटेन्स होणार बी, त्याचं कारण आहे नंतर ए, त्यानंतर बघा त्याच्याशी तुलनात्मक सेंटेन्स आहे डी, आणि त्याच्यानंतर आहे सी, म्हणजे बी ए डी सी हा क्रम बरोबर असणार आहे. सो बी ए डी सी हा ऑप्शन चारमध्ये बरोबर आहे, ऑप्शन सीमध्ये बरोबर नाही, म्हणून ऑप्शन डी आपलं करेक्ट ऑप्शन या ठिकाणी होणार आहे. सो या पद्धतीने आपण हे प्रश्न जे आहे ते सोडवू शकतो. या ठिकाणी एक्सप्लेन करत आहे म्हणून जास्त वेळ लागत आहे. जेव्हा हे सर्व पॉईंट्स तुमचे क्लिअर होतील तेव्हा इमिजिएटली तुमच्याकडे आपलं उत्तर जे आहे, आपला करेक्ट ऑर्डरचा क्रम जो आहे तो तुमच्याकडे असणार आहे. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे सो आय हॅड थॉट. आता बघा पहिल्या वाक्याची सुरुवात सो ने झालेली आहे. सो या शब्दाचा वापर कारण सांगण्यासाठी होतो. सो देअर फोर हेन्स, सो देअर फोर हेन्स, अर्गो ही अशी शब्द आहेत की हे पहिली सेंटेन्सेस नसतात, म्हणून सेंटेन्स ए आपलं पहिलं सेंटेन्स होणार नाही. असं ऑप्शन कॅन्सल करा जे ए पासून सुरू होत आहे. एकही ऑप्शन ए पासून सुरू होत नाही. पुढे चला. इट टूक अस टू मंथ, याला दोन महिने लागलेत. याला दोन महिने लागलेत, कशाला दोन महिने लागलेत हे अजून क्लिअर नाही आहे, म्हणून हे आपलं पहिलं सेंटेन्स होणार नाही. सो सेंटेन्स बी आपल्याला कॅन्सल करावं लागेल पहिलं सेंटेन्स. सो ऑप्शन ए म्हणतंय की बे हे सेंटेन्स पहिलं असणार आहे, सो हे आपलं उत्तर होणार नाही. पुढे चला. वन ऑफ द थिंग्स दॅट आय रिअली मिस्ड, एक अशी गोष्ट आहे की जी मी मिस केलेली आहे, की जी मी विसरलो आहे. वेन आय सेट होम इन मॅरीलँड, जेव्हा मी माझं घर मॅरीलँडमध्ये सेटअप केलं, वॉज अ रेस्टॉरंट, ते एक रेस्टॉरंट होतं दॅट सर्व्ड ऑथेंटिक इंडियन फूड, आणि ते ऑथेंटिक इंडियन फूड जे आहे ते सर्व करत होतं. सो सेंटेन्स सी जे आहे, हे सेंटेन्स सी आपल्याला एक इंट्रोडक्टरी सेंटेन्स होताना दिसत आहे, आणि म्हणून हे सेंटेन्स आपलं पहिलं सेंटेन्स होऊ शकतं. आय डिसाइडेड टू परसू, आय डिसाइडेड
टू परस्यू आणि या ठिकाणी आहे दिस आयडिया. आता ही नेमकी आयडिया कोणती आहे हे आपल्याला माहिती नाही म्हणून हे आपलं पहिलं सेंटेन्स होत नाही. सो ए आणि बी आणि डी पासून सुरू होणारे पहिले सेंटेन्स नसतील. सो या ठिकाणी बघा डी पासून सुरू होणारं पहिलं सेंटेन्स नाही. आपल्याकडे एक पर्याय आहे बी, दुसरा पर्याय आहे सी. सी नंतर एकतर ए हे सेंटेन्स बरोबर असेल किंवा सी नंतर एकतर बी हे सेंटेन्स बरोबर असेल. सो बघा वन ऑफ द थिंग्स आय रिअली मिस्ड, एक गोष्ट मी जी आहे ते विसरलो. आय सेट होम इन मॅरीलँड, जो मॅरीलँडमध्ये मी माझं घर सेटअप केलं ते एक रेस्टॉरंट होतं की जे इंडियन फूड सर्व करत होतं. यानंतर बघा आपल्याकडे आहे ए. सो आय हॅड थॉट्स ऑफ सेटिंग अप अन इंडियन रेस्टॉरंट. म्हणून माझ्या मनात एक थॉट आला, एक विचार आला की सेटिंग अप अन इंडियन रेस्टॉरंट देअर विथ माय वाईफ सपोर्ट. माझ्या वाईफच्या सपोर्टने मी त्या ठिकाणी एक इंडियन फूड सर्व करणारं रेस्टॉरंट जे आहे ते सेटअप करणार. सो बघा सी नंतर ए जे आहे ते या ठिकाणी आपल्याला फिट होताना दिसतंय. आता एकदा आपण चेक करूया की सी नंतर बी आपल्याला फिट होताना दिसतंय का. सो बघा वन ऑफ द थिंग्स आय रिअली मिस्ड वेन आय सेट होम इन मॅरीलँड वॉज रेस्टॉरंट दॅट सर्व ऑथेंटिक इंडियन फूड. आणि त्याच्यानंतर बघा इट टूक अस टू मंथ्स टू रिडिझाईन द प्लेस टू सूट अवर नीड्स. बघा या ठिकाणी जे जे शब्द आपण वापरलेले आहेत त्याच्यातला एकही शब्द सेंटेन्स बी मध्ये आपल्याला रिपीट होताना दिसत नाहीये की तो सेंटेन्स शब्द रिपीट होऊन काहीतरी पुढे त्याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळेल. आणि या ठिकाणी बघा वन ऑफ द थिंग्स आय रिअली मिस्ड वेन आय सेट होम इन मॅरीलँड वॉज रेस्टॉरंट दॅट सर्व ऑथेंटिक इंडियन फूड. आणि इथे बघा सेटिंग अप अन इंडियन रेस्टॉरंट देअर विथ, म्हणजे या ठिकाणी आपण ऑप्शन सी मध्ये सेंटेन्स सी मध्ये जी काही चर्चा केलेली आहे तीच चर्चा सेंटेन्स ए मध्ये पुढे कंटिन्यू होताना दिसते. म्हणजे सी नंतर कन्फर्म ए येणार, सी नंतर बी येणार नाही. सो ऑप्शन सी कॅन्सल झालं. आता या ठिकाणी एकच ऑप्शन शिल्लक राहिलं, ऑप्शन बी. आणि हेच आपलं करेक्ट क्रम दाखवणारं ऑप्शन होणार आहे. सो सी नंतर आहे ए आणि ए नंतर आहे मग डी. डी म्हणते की आय डिसाइडेड टू परस्यू दिस आयडिया, म्हणजे हे जे इंडियन रेस्टॉरंट सेटअप करायचं आहे विथ माय वाईफ सपोर्ट, माझ्या वाईफच्या सपोर्टने मी ठरवलं की फॉलो करायचं, परस्यू करायचं दिस आयडिया सिरियसली, की या आयडियाचं सिरियसली पालन करायचं. अँड बॉट अँड ओल्ड बिल्डिंग इन डाऊन टाऊन, आणि डाऊन टाऊनमध्ये मी एक ओल्ड बिल्डिंग जी आहे ती खरेदी केली. इट टूक अस टू मंथ, आणि हे करण्यासाठी आम्हाला 2 महिने लागले टू रिडिझाईन, पुन्हा एकदा रिडिझाईन करण्यासाठी प्लेस टू सूट अवर नीड्स, आमच्या गरजेप्रमाणे त्याला सूट करण्यासाठी डिझाईन करण्यासाठी 2 महिने जे आहेत ते 2 महिने लागले. सो शेवटचं सेंटेन्स होणार बी, शेवटचं सेंटेन्स आहे बी. सो ऑप्शन बी आपल्याकडे राईट ऑप्शन होणार आहे. सर्वांना दिसतं इथपर्यंत ओके. तर हा अशा प्रकारचा पॅराजंबलचा प्रश्न आहे, थोडासा विचार करायचा आहे. बाकी सर्व आपलं काम जे आहे ते प्रॉपरली पॅराजंबलमध्ये ऑप्शन्समध्ये करून दिलेलं असतं. फक्त थोडासा विचार करायचा आहे आणि ऑप्शन्सकडे नजर फिरवायची आहे. जे जे ऑप्शन्स आपल्याला एलिमिनेट करता येतील ते ऑप्शन्स एलिमिनेट करायचे आहे आणि थोडंसं आपल्याला सिक्वेन्सकडे बघायचं आहे, मग आपल्याला आपलं उत्तर जे आहे ते मिळणार आहे. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे दिस नेटवर्क ऑफ स्टोरीज. दिस नेटवर्क हे जे जाळं आहे ऑफ स्टोरीज, म्हणजे गोष्टींचं कहाण्यांचं हे जे जाळं आहे ते. सो हे गोष्टींचं कहाण्यांचं जे जाळं आहे इज नॉन इन अकॅडमिक सर्कल्स, हे अकॅडमिक सर्कल्स म्हणून ओळखलं जातं. सो दिस नेटवर्क, दिस नेटवर्क कोणतं नेटवर्क ऑफ स्टोरीज, म्हणजे स्टोरीजचं हे नेटवर्क, परंतु नेमकं कोणतं नेटवर्क हे आपल्याला माहिती नाही. म्हणून ऑप्शन ए आपलं पहिलं सेंटेन्स होणार नाही. ऑप्शन ए जर आपलं पहिलं सेंटेन्स, सेंटेन्स ए जर पहिलं सेंटेन्स होणार नाही तर ए असलेलं ऑप्शन एलिमिनेट करा, म्हणजे ऑप्शन सी एलिमिनेट. एकतर आपल्याकडे सी हे आपलं सेंटेन्स सुरुवात करणार किंवा डी हे वाक्य आपलं सुरुवात करणार. बघा एकतर सी वाक्यापासून सुरुवात होईल किंवा वाक्य डी पासून सुरुवात होईल. कशावरनं करतंय तर ऑप्शन्सवरनं करतंय. याची सुरुवात सी वरनं, याची सुरुवात डी वरनं आणि याची सुरुवात डी होणं होत आहे. आणि म्हणून एकतर वाक्य सी किंवा डी हे पहिलं वाक्य असेल. मग बी हे पहिलं वाक्य तर होणारच नाही. आधीच मी तुम्हाला सांगितलं की हाऊ एव्हरने सुरू होणारं वाक्य पहिलं वाक्य नसतं. सो सेंटेन्स बी आपलं पहिलं वाक्य होणार नाही. त्यानंतर बघा ओव्हर द इयर्स, खूप वर्षांपासून पीपल हॅव वोवन, वोवन म्हणजे विणलेले आहे, वीव वोव वोवन हा व्ही3 आहे, अँड इनक्रेडिबली
कॉम्प्लेक्स नेटवर्क ऑफ स्टोरीज. आता बघा, ओवर द इयर्स खूप वर्षांपासून पीपल हॅव लोकांनी विणलेलं आहे इनक्रेडिबली कॉम्प्लेक्स नेटवर्क ऑफ स्टोरीज. म्हणजे कॉम्प्लिकेटेड स्टोरीज जे आहेत किंवा कॉम्प्लिकेटेड नेटवर्क जे आहे कशाचं, स्टोरीजचं, कॉम्प्लिकेटेड नेटवर्क काय केलेलं आहे, विणलेलं आहे. सो सेंटेन्स सी जे आहे, हे सेंटेन्स सी आपलं पहिलं सेंटेन्स होऊ शकतं. आणि म्हटलेलं आहे विद इन दिस नेटवर्क, हे जे दिस नेटवर्क आहे हे आपल्याला याच्याबद्दलची माहिती देत आहे, म्हणजे हे पहिलं सेंटेन्स होणार नाही. सो सेंटेन्स डी आपलं पहिलं सेंटेन्स होणार नाही, म्हणून ऑप्शन बी कॅन्सल करावं लागेल कारण डी सुरुवात करतोय. ऑप्शन डी देखील कॅन्सल करावं लागेल कारण डी सुरुवात करतोय. एकच ऑप्शन शिल्लक राहील, ऑप्शन ए, आणि हेच आपलं या ठिकाणी करेक्ट उत्तर होणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपण पाहू शकतो की जर आपल्याला पहिल्या सेंटेन्स पर्यंत जर पोहोचता येत असेल तर अशा परिस्थितीत तीन ऑप्शन्स एलिमिनेट होऊन केवळ एकच ऑप्शन शिल्लक राहत आहे की जे आपलं उत्तर होणार आहे. त्यामुळे हे छोटे छोटे शब्द जे आहेत ते लक्षात ठेवा की दिसने सुरू होणारं सेंटेन्स पहिलं सेंटेन्स असणार नाही, हाऊ एव्हरने सुरू होणारं सेंटेन्स पहिलं सेंटेन्स होणार नाही, बटने, सोने, देअर फोर, हेन्सने सुरू होणारे सेंटेन्सेस पहिले सेंटेन्सेस होत नाही, फायनलीने सुरू होणारे सेंटेन्स पहिलं सेंटेन्स होणार नाही, कन्क्लुजनने सुरू होणारे सेंटेन्सेस पहिले सेंटेन्सेस होत नाही. सो या ठिकाणी करेक्ट ऑप्शन ए हे होणार. यानंतर बघा पुढचा सेंटेन्स, इफ द मिल्क बिकम्स टू थिक, जर मिल्क बनलं टू थिक, जर जास्तच जाड बनलं, ऍड मोर मिल्क, तर त्याच्यामध्ये मिल्क जे आहे ते ऍड करा. सो या ठिकाणी ही एक कंडिशन आहे, दिस कॅन बी द फर्स्ट सेंटेन्स, ठीक आहे. पुढे चला फायनली, फायनलीने सुरू होणारं सेंटेन्स पहिलं सेंटेन्स होत नाही, त्यामुळे बीने सुरू होणारे सर्व ऑप्शन्स जे आहेत ते एलिमिनेट करा. केवळ एक ऑप्शन बीने सुरू होत आहे, म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर होणार नाही. पुढे बघा, बॉईल मिल्क इन हेवी बॉटम पॅन अँड ॲड राईस. बॉईल हा व्हर्बचा फर्स्ट फॉर्म आहे, म्हणजे ही एक ऑर्डर आहे, आज्ञा आहे की बॉईल मिल्क, मिल्कला उकळा, मिल्कला बॉईल करा. इन अ हेवी बॉटम्ड पॅन, जे हेवी बॉटम पॅन असेल त्याच्यामध्ये मिल्क बॉईल करा. अँड ॲड राईस, आणि त्याच्यामध्ये राईस जो आहे तो मिसळा, त्याच्यामध्ये राईस जो आहे तो ॲड करा. सो ऑप्शन सी जे आहे, सेंटेन्स सी जे आहे, हे पहिलं सेंटेन्स आपलं होऊ शकतं. कारण हे जे सेंटेन्स आहे, इफ द मिल्क बिकम्स टू थिक, आधी त्याला पॅनमध्ये टाकायचं आहे मग बॉईल करायचं आहे, आणि बॉईल झाल्यानंतर जर ते जास्तच थिक झालं तर मग आपल्याला मिल्क त्याच्यामध्ये आणखी ऍड करायचं आहे. सो सेंटेन्स ए आता आपलं पहिलं सेंटेन्स होणार नाही, सेंटेन्स सी आपलं पहिलं सेंटेन्स होईल. कुक फॉर अबाउट 20 मिनिट्स, आणि हे 20 मिनिटांपर्यंत आपल्याला कुक करायचं आहे, 20 मिनिटांपर्यंत आपल्याला हे बॉईल करायचं आहे. सो हे देखील आपलं पहिलं सेंटेन्स होणार नाही, त्यामुळे पहिलं सेंटेन्स फक्त सी हे सेंटेन्स होणार. त्यामुळे सेंटेन्स सी ने सुरू होणारं ऑप्शन बी बरोबर, डी पहिलं सेंटेन्स नाही, सी कॅन्सल, ए सुद्धा पहिलं सेंटेन्स नाही, डी कॅन्सल, मग आपल्याकडे एकच पर्याय शिल्लक राहिला, ऑप्शन बी, आणि हेच आपलं करेक्ट उत्तर होणार आहे. मग बघा, बॉईल मिल्क इन हेवी बॉटम पॅन अँड ॲड राईस. बघा इथे म्हटलेलं आहे की मिल्क जे आहे ते बॉईल करा, कशामध्ये, हेवी बॉटम पॅनमध्ये, आणि त्याच्यामध्ये राईस ॲड करा. मग पुढे आहे डी, कुक फॉर अबाउट 20 मिनिट्स, 20 मिनिटांपर्यंत त्याला आपल्याला कुक करायचं आहे. स्टरिंग एव्हरी, म्हणजे ढवळत राहायचं आहे, वन्स इन अ व्हाईल, वेळोवेळी त्याला आपल्याला ढवळत राहायचं आहे. टिल द मिक्सचर थिकनेस, जोपर्यंत ते मिक्सचर आहे, मिश्रण जे आहे, जोपर्यंत त्याला जाडी येत नाही, जोपर्यंत त्याची थिकनेस येत नाही तोपर्यंत. आणि मग बघा, इफ द मिल्क बिकम्स टू थिक, आणि मिल्क जर जास्त थिक झालं, जास्त जाड झालं, ऍड मोर मिल्क, तर त्याच्यामध्ये आणखी आपल्याला मिल्क जे आहे ते ऍड करायचं आहे. फायनली ऍड मोर शुगर, आता आणखी एक शुगर त्याच्यामध्ये टाकायची आहे. ऍड नट्स, बदाम वगैरे. अँड युअर खीर इज रेडी, आणि तुमची खीर जी आहे ती रेडी आहे. तर ही खीर बनवण्याची रेसिपी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी सांगितली गेलेली आहे. त्याचे वेगवेगळे सेंटेन्सेस आपल्याला फक्त करेक्ट ऑर्डरमध्ये अरेंज करायचे होते. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. वेन वी कांट लाफ ॲट द सेम जोक अगेन, वाय शुड वी क्राय ओवर द सेम. आता बघा या ठिकाणी वेनने सुरू होणारं हे जे सेंटेन्स आहे, वेन वी कांट, जर आपण हसू शकत नाही, ॲट द सेम जोक अगेन,
वारंवार जर आपण एकाच जोकवर वारंवार हसू शकत नाही, वाय शुड वी क्राय ओवर द सेम? मग परत परत आपण एकाच प्रॉब्लेमवर का दुःख मानायचं? या पद्धतीने सेंटेन्स आहे. पहिलं सेंटेन्स होऊ शकतं, वन डे ही टोल्ड. ही टोल्ड हा ही कोण आहे हे माहिती नाही, पहिलं सेंटेन्स होणार नाही. पीपल, लोक, केम टू अ वाईज मॅन. पीपल केम टू अ वाईज मॅन. लोक एका शहाण्या माणसाकडे गेली, वाईज मॅन, एका संत माणसाकडे, टू कंप्लेन, कंप्लेन करण्यासाठी. द सेम प्रॉब्लेम्स ऑफ एव्हरी टाइम. एकच प्रॉब्लेम जो आहे तोच तोच घेऊन त्या संत माणसाकडे लोक गेलीत. सो हे पहिलं सेंटेन्स होऊ शकतं याच्या तुलनेमध्ये. त्यानंतर बघा, वेन, वेन ने सुरू होणारा सेंटेन्स पुन्हा एकदा आपलं पहिलं सेंटेन्स होऊ शकत नाही. सो पुन्हा एकदा सेंटेन्स सी हेच आपलं पहिलं सेंटेन्स होणार. मग बघा, डी ने सुरू होणारं पहिलं सेंटेन्स नाही, बी ने सुरू होणारं नाही, ए ने सुरू होणारं नाही, सी बी डी ए. सो हे सी ने सुरू होत आहे आणि हेच आपलं करेक्ट ऑप्शन आहे. सो इथे देखील हाच पॉइंट आहे की जर आपल्याला पहिल्या सेंटेन्सपर्यंत पोहोचता येते तर तीन ऑप्शन्स ऑटोमॅटिकली एलिमिनेट होत आहे, एकच ऑप्शन शिल्लक राहत आहे आणि तेच आपलं उत्तर आहे. आपल्याला पूर्ण रीड करायची आणि पूर्ण कॉम्बिनेशन करायची किंवा पूर्ण कनेक्शन करण्याचीही जबाबदारी नाही आहे. आपल्याला पूर्ण या ठिकाणी ऑप्शन्स एलिमिनेट केल्यानंतरच आपलं उत्तर जे आहे ते आपल्यासमोर येत आहे. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे इट्स व्हॅल्यू. आय टी एस ने सुरू होणारा सेंटेन्स पहिलं सेंटेन्स होणार नाही. अशा प्रकारे जर आय टी एस असेल तर हे पहिलं सेंटेन्स होणार नाही. सो ऑप्शन ए, सेंटेन्स ए पहिलं सेंटेन्स होणार नाही. सो ए ने सुरू होणारं ऑप्शन कॅन्सल करा. सच क्वेश्चन, असे क्वेश्चन्स. सच क्वेश्चन्स म्हणजे असे क्वेश्चन्स. कसे क्वेश्चन ते या ठिकाणी डिफाईन नाही. म्हणजे बी ने सुरू होणारा सेंटेन्स पहिलं सेंटेन्स नाही. सो एकही सेंटेन्स बी ने सुरू होत नाही आहे. How emotional should one get about money and its value? So, पहिला सेंटेन्स होऊ शकतं की नाही माहिती नाही. Money on its own has no value until you have some use for it. सो या ठिकाणी आपण पाहू शकतो एकतर हे आपलं पहिलं सेंटेन्स होऊ शकतं किंवा डी आपलं पहिलं सेंटेन्स होऊ शकतं. मग बघा, सच क्वेश्चन्स म्हटलेलं आहे. इथे जर सच क्वेश्चन्स म्हटलेलं आहे तर या ठिकाणी हाऊ इमोशनल शुड वन गेट अबाउट मनी अँड इट्स व्हॅल्यू इथे क्वेश्चन मार्क पाहायला मिळतोय. म्हणजेच काय की हा प्रश्न आहे सी आणि याच्यानंतर म्हटलेलं आहे की असे क्वेश्चन्स ऑफन बॅफल यू. अशा प्रकारचे प्रश्न नेहमी तुम्हाला गोंधळात टाकतात. कशा प्रकारचे प्रश्न? तर तो प्रश्न आहे हा. म्हणजे इतकं निश्चित आहे की सेंटेन्स सी नंतर लगेचच सेंटेन्स बी येणार आहे. सेंटेन्स सी नंतर लगेचच सेंटेन्स बी येणार आहे असं ऑप्शन शोधा की जिथे सी नंतर लगेच बी आहे किंवा सी नंतर लगेच बी, सी बी ची अशी जोडी आहे. बघा, इथे सी ए ची जोडी आहे, इथे डी बी ची जोडी आहे, इथे सी बी ची जोडी आहे. सो सी आणि बी ची जोडी इथे आहे. सो हेच आपलं ऑप्शन आता या ठिकाणी करेक्ट होणार आहे. तर अशा पद्धतीने विविध ट्रिक्सच्या माध्यमातून, काही महत्त्वाच्या माहितीच्या माध्यमातून आपण पॅराजंबलचे जे क्वेश्चन्स आहेत त्यांना इमिजिएटली सॉल्व्ह करू शकतो. आणि यानंतर आपला टी सी एस पॅटर्ननुसार असलेला इंग्लिश ऑनलाईन कोर्स, यामध्ये रेकॉर्डेड आणि लाईव्ह लेक्चर्स दोन्ही उपलब्ध आहे. रेकॉर्डेड लेक्चरमध्ये ग्रामर, पेपर ॲनालिसिस आणि व्होकॅबलरीचे सर्व व्हिडिओज अवेलेबल करून दिलेले आहे. तुम्ही केव्हाही आणि कितीही वेळेस ते बघू शकतात. तसेच लाईव्ह सेशन्समध्ये ज्याप्रमाणे इथे आपण पॅराजंबल घेतलं असेच पॅराजंबलचे 400 प्रश्न, एरर डिटेक्शनचे 400 प्रश्न, सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटचे 400 प्रश्न, क्लोज टेस्ट कॉम्प्रिहेन्शन, मिसस्पेल्ड सफिक्सेसचे 400 प्रश्न, अशा प्रत्येक टॉपिकवर लाईव्ह 400 प्रश्नांपर्यंत आपण सराव करून घेणार आहोत. हे जे लाईव्ह लेक्चर्स आहेत हे तुम्ही केव्हाही बघू शकतात. एकतर तुम्ही लाईव्ह येऊन डायरेक्टली लाईव्ह लेक्चर अटेंड करू शकतात किंवा जर तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स अटेंड करायचं जमत नसेल तर लाईव्ह झाल्यानंतर हे सर्व लेक्चर्स जे आहेत, लाईव्ह लेक्चर्स ही सेव्ह होतात, अपलोड होतात आणि नंतर तुम्ही केव्हाही आणि कितीही वेळेस या लेक्चर्सला बघू शकतात. तर अशा पद्धतीने आपण प्रत्येक टॉपिकवर जवळपास 400 पासून ते 500 प्रश्नांपर्यंतचा
कंप्लीट प्रैक्टिस कंप्लीट सराव तुमच्याकडून करून घेत आहोत. सो या कोर्सला जॉईन करण्यासाठी गुगल प्ले स्टोरहून एसके एज्युकेशन हे ॲप डाउनलोड करा किंवा खाली दिलेला 8975412189 या क्रमांकावर कॉल करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून देखील तुम्ही एसके एज्युकेशन हे ॲप डाउनलोड करून आमचा TCS प्लस IBPS पॅटर्ननुसार असलेला परिपूर्ण संपूर्ण इंग्लिश ऑनलाईन कोर्स जॉईन करू शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त इतकंच. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.